आझाद हिंद संघटनेच्या वतीनं बुलढाणा शहरात शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात हा आसूड मोर्चा जांभरुण रोड, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, क्रीडा संकुल मार्गे, तहसील चौक, स्टेट बँक चौक मार्गाने जिल्हा कचेरीवर धडकला. नवनियुक्त जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या कामकाजाचा पहिला दिवस असताना शेतकरी आसूड मोर्चाने जिल्ह्याची दाहकता व शेतकऱ्यांची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. शेतकरी आज आत्महत्येच्या वाटेवर येऊन पोहोचलेला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं जाहीर केलेलं आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं जाहीर केलेलं आहे. पण हे जाहीर झाल्याच्या नंतर अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालेला नाही. यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांना, मंत्र्यांना आम्ही या ठिकाणी जाहीर विनंती करत आहोत की आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांना दिलासा देणं शिका. शेतकरी मरतो, शेतकरी आत्महत्या करतोय, त्यांच्या मालाला भाव देणं शिका. शेतकऱ्यांचा जो माल आज सडत आहे, कुजत आहे, त्याला आपल्या सरकारमार्फत सर्वप्रथम खरेदी चालू करा आणि शेतकऱ्यांचा सातबारा त्वरित कोरा करावा, ही विनंती या निमित्ताने आम्ही करतोय. यानंतर बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची एकही आत्महत्या झाली तर त्याला जबाबदार सर्व ती महाविकास आघाडीचं सरकार राहील आणि त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्र्यावर आम्ही 302 प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी यानंतर करू. मायबाप सरकारला आम्ही पुन्हा एकदा एक नम्रपणे विनंती करतो. शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय, त्वरित कर्जमाफी करावी, सरसकट कर्जमाफी करावी. यासाठी आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने, विविध 50 सामाजिक संघटनांच्या वतीने बुलढाणा शहरामध्ये या आक्रोश मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे. या आयोजनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला आमच्या भावना पोहोचवलेल्या आहे. सरकारने या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर शेतकरी महाक्रांतीच्या वाटेवर आहे, याची दखल शासनाने घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकंदरीत वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी लवकरच जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन करून आपणास चर्चेसाठी निमंत्रित करण्याचं आश्वासन चंद्रा यांनी यावेळी दिलं. शेतकरी आसूड मोर्चात आझाद हिंद महिला संघटनेच्या सुरेखा निकाळजे, चिंदा खराटे, नलिनी उन्हाळे, प्रमिला सुशीर, योगेश कोकाटे, आदेश कांडेलकर यांच्यासह शेतकरी बांधव सहभागी होते. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.